नमस्कार, मी सिद्धनाथ गानू आणि BBC मराठीवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज सकाळपासून अनेक लोक राष्ट्रपती राजवट म्हणजे काय रे भाऊ हा प्रश्न विचारताना दिसतात. पण मुळात एवढा कठीण शब्द अचानक सगळ्या लोकांच्या सर्चमध्ये काय यायला लागलाय? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून एक आठवड्यापेक्षा जास्त काळ उलटून गेलाय, पण अजूनसुद्धा सरकार स्थापनेची चिन्ह नाही आहेत. आता गेल्या वेळेला जी विधानसभा निवडून आली होती त्याची मुदत 9 नोव्हेंबरला संपते आणि टेक्निकली 7 नोव्हेंबरच्या आत नवं सरकार स्थापन होणं हे आवश्यक आहे. पण तसं समजा जर झालं नाही तर? आता फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना असं म्हटलं की जर दिलेल्या कालावधीत आम्ही सरकार स्थापन करू शकलो नाही तर विनाकारण राष्ट्रपतींना हस्तक्षेप करायला लागेल आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायला लागेल. आता मुळात शिवसेना आणि भाजप महायुतीत एकत्र येऊन ही निवडणूक लढले होते, त्यामुळे त्यांच्याकडे एकत्रितपणे बहुमताचा आकडा आहे. बहुमत सिद्ध करता येणार नाही महायुतीला अशातला प्रकार नाही आहे. मूळ मुद्दा आहे तो म्हणजे सत्तेत कोणाला किती वाटा मिळतो ह्याचा, आणि त्याच्यावरनं सगळा आत्ता तिढा निर्माण झाला आहे. आता मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना काय म्हणतेय? तर शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय की भाजपचा हा आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे आणि महायुतीत एकत्र असताना आपल्या मित्रपक्षाबद्दल अशा प्रकारची विधानं करणं याचे परिणाम भाजपच्या नेत्यांना भोगायला लागतील असा इशाराही त्यांनी दिलाय. आणि फक्त युतीतनं नाही, विरोधी पक्षांमधनं सुद्धा याबद्दल प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक याबद्दल काय म्हणाले ते सुद्धा ऐकूया. पण ज्या पद्धतीने मुनगंटीवार सांगताय की जर भाजपचं सरकार झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागेल, मला वाटते हे कुठेतरी धमकवण्याचा प्रकार आहे. त्यांनी त्यांचं सरकार निर्माण केलं पाहिजे. जर होत नसेल तर पर्याय सरकार निश्चित रूपाने निर्माण होईल. राष्ट्रपती राजवट असेंब्ली कुठेतरी सस्पेन्शन ॲनिमेशनमध्ये ठेवणे हे धमक्या योग्य नाही. प्रश्न हा आहे की आत्ताच्या परिस्थितीत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावता येऊ शकते का? आता राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर अशोक चौसाळकर याबद्दल काय म्हणाले ते सुद्धा ऐकूया. 9 नोव्हेंबरला जुनी विधानसभा भंग होते आणि त्याबरोबर जुनं जे सरकार आहे ते जुन्या सरकारची मुदत संपते. त्या अवधीपूर्वी राज्यात जर कॉन्स्टिट्युशनल मशिनरी स्थापन झाली नाही, घटनात्मक शासन व्यवस्था स्थापन झाली नाही, तर राज्यामध्ये राष्ट्रपतीची राजवट लागू करणं अपरिहार्य बनते. पण ज्या राष्ट्रपती राजवटीबद्दल आपण बोलतोय त्याचा मुळात अर्थ काय हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. घटनेत अशी तरतूद आहे की एखाद्या राज्यातली घटनात्मक यंत्रणा जर कोलमडली असेल तर त्या राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना तशा स्वरूपाचा अहवाल पाठवायचा असतो आणि राष्ट्रपतींची जर खातरजमा झाली की खरंच त्या राज्यात तशी परिस्थिती आहे तर ते त्या राज्याचा कारभार पूर्णपणे किंवा अंशतः स्वतःच्या हाती घेऊ शकतात आणि मग तो त्या राज्याच्या राज्यपालांच्या मार्फत चालवला जाऊ शकतो. राष्ट्रपती राजवट एकदा लागू केली की ती 2 महिन्यांपर्यंत राहते. त्यानंतर जर ती पुढे वाढवायची असेल तर त्याला संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळायला लागते. अशा प्रकारे मंजुरी मिळाल्यानंतर ती 6 महिन्यांपर्यंत पुढे चालवता येते. असं 2 वेळा करता येतं, म्हणजे टोटल 1 वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू ठेवता येते. त्यानंतर म्हणजे तेवढ्या काळात जर निवडणुका घेता आल्या नाहीत तर त्या राज्यात निवडणुका घेण्यासाठी पोषक वातावरण नाही अशा प्रकारचा अहवाल हा निवडणूक आयोगाने द्यायला लागतो आणि तसं झालं तर त्यानंतर पुन्हा एकदा संसदेच्या मंजुरीनंतर पुन्हा ही राष्ट्रपती राजवट पुढे वाढवता येते आणि अशा परिस्थितीत एकूण 3 वर्षाच्या काळापर्यंत त्या राज्यात राष्ट्रपती लागवट ही लागू ठेवण्यात येते. पण कुठल्याही परिस्थितीत 3 वर्षांपेक्षा जास्त काळ कुठल्याही राज्यात भारतात घटनेच्या अनुषंगाने राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही. 3 वर्ष ही त्याची मॅक्सिमम लिमिट आहे. घटनातज्ञ डॉक्टर उल्हास बापट यांनी BBC मराठीला सांगितलं की घटनेत कुठेही राष्ट्रपती राजवट अशा प्रकारचा शब्दप्रयोग नाही आहे. फेलियर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी म्हणजे घटनात्मक यंत्रणा कोलमडणं अशा प्रकारचा शब्दप्रयोग केला गेला आहे. घटनेच्या कलम 356 या सगळ्या तरतुदी दिल्यात आणि त्याचा वापर करून कुठल्याही राज्यात राष्ट्रपती राजवट ही लावली जाते. याला राज्य आणीबाणी असं सुद्धा म्हटलं जातं. आता भारतात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या घटना अनेकदा घडल्यात. अलीकडेच म्हणजे जुलै महिन्यात गृहमंत्री अमित शहा यांनी एका भाषणात असं म्हटलं होतं की आत्तापर्यंत भारतात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या घटना 132 वेगवेगळ्या राज्यांमध्ये घडल्या आहेत आणि त्यातल्या 93 केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. त्यामुळे काँग्रेसने भाजपवर राष्ट्रपती राजवटीवरनं टीका करू नये हे ते बोलत होते जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट 6 महिन्यांसाठी लागू केली गेली होती.
राष्ट्रपती राजवटीची तरतूद यासाठी केली गेली होती की जर एखाद्या राज्यातली शासकीय यंत्रणा किंवा रादर राजकीय यंत्रणा कोलमडली असेल तर तिथल्या लोकांना त्याची झळ बसू नये आणि तिथला कारभार सुरळीतपणे सुरू राहावा. पण याचा राजकीयदृष्ट्या गैरवापर केला जातो असे आरोप अनेकदा झाले. राज्यात बहुमत असलेलं सरकार असतानासुद्धा केंद्रात वेगळ्या पक्षाचं सरकार असल्यामुळे ते राज्य सरकार पाडण्यासाठी किंवा तिथे काहीतरी वेगळं घडवून आणण्यासाठी ही आणीबाणी लागू केल्याचं, राष्ट्रपती राजवट लागू केला गेल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. इतिहासात याचे अनेक दाखले पाहायला मिळतील आणि त्याच्यावरनं राज्यात आणि केंद्रात अनेकदा वाद झालेत. हे वाद कोर्टातसुद्धा गेलेत आणि अशातच सुप्रीम कोर्टाने 1994 साली बोंबई खटल्यात एक महत्त्वाचा निकाल दिला आणि यानंतर ह्या कलमाचा म्हणजे कलम 356चा उपयोग घटायला लागला आणि केंद्र सरकारने मनमानी पद्धतीने राज्यांमध्ये या कलमाचा वापर करू नये अशा प्रकारचा एक पायंडा पडला. आता आजपर्यंत जेवढे पंतप्रधान झालेत त्यांच्यात सगळ्यात जास्त वेळेला कलम 356चा म्हणजे राष्ट्रपती राजवटीचा वापर कुठल्या पंतप्रधानांच्या काळात झाला तुम्हाला आठवत आहे? इंदिरा गांधींच्या काळात. आपल्या एकूण कार्यकाळात इंदिरा गांधींनी जवळपास 50 वेळा कलम 356चा वापर केला होता आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट ही लागू केली होती. त्यांच्या पाठोपाठ नंबर येतो तो मनमोहन सिंग यांच्या UPA सरकारांचा. आपल्या 10 वर्षात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी 12 वेळेला वेगवेगळ्या राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट ही लागू केली होती. ज्या राज्यांमध्ये त्रिशंकू विधानसभा येतात त्या ठिकाणी हे प्रसंग अनेकदा घडल्याचं पाहायला मिळालं होतं. कुठल्याच पक्षाकडे बहुमत नसल्यामुळे मग त्यानंतर आमदारांचं पक्ष बदलणं, राजकीय फोडाफोडी, मतांचं राजकारण, यांनी त्यांना पाठिंबा देणं, त्यांनी यांच्याबरोबर एकत्र येणं, अशा अनेक घटना घडल्याचं पाहायला मिळतं. अनेक लहान राज्यांमध्ये या घटना विशेषत्वाने जास्त वेळेला घडलेल्या दिसून येतात. मणिपूरमध्ये आजपर्यंत सर्वाधिक वेळा ह्या राष्ट्रपती राजवटीचा वापर केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रात यापूर्वी राष्ट्रपती राजवट कधी लागू झाली होती तुम्हाला आठवत आहे? आम्ही राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि अभ्यासक डॉक्टर अशोक चौसाळकर यांना या संदर्भात विचारलं, त्यांनी काय सांगितलं ते ऐकूया. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची राष्ट्रपतीची राजवट कमीत कमी 2 वेळा लागू करण्यात आलेली आहे. 1980 साली श्री शरद पवार हे पुलोद सरकारचे मुख्यमंत्री होते, परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये पुलोदमधील पक्षांचा मोठ्या प्रमाणात पराभव झाला. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शरद पवार यांचं सरकार बरखास्त केलं आणि त्या जागी राष्ट्रपतीची राजवट लागू करण्यात आली. दुसरी गोष्ट म्हणजे 2014 साली निवडणुकीच्या आधी काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसने जो पाठिंबा दिलेला होता तो पाठिंबा त्यांनी काढून घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि अगदी अल्पावधीसाठी निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली होती. तर आत्ताच्या घडीला दिलेल्या कालमर्यादेच्या आधी जर महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकलं नाही, समजा कुठलाच पक्ष बहुमत स्थापन करू शकला नाही, तर तांत्रिकदृष्ट्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते. पण ती लागू झाल्यानंतरसुद्धा राज्यपाल हे सगळ्यात मोठ्या पक्षाला किंवा काही पक्षांच्या गटाला बहुमत सिद्ध करण्यासाठी आमंत्रण देऊ शकतात. जर विधानभवनात विधिमंडळात त्यांनी आपलं बहुमत सिद्ध केलं तर त्यांना सरकार स्थापन करता येऊ शकतं आणि त्यानंतर राज्यपालांच्या अहवालानुसार राष्ट्रपती हे राष्ट्रपती राजवट मागे घेत असतात. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुढे काय घडतं आहे यावर आपली सगळ्यांची नजर असेलच. सत्ता स्थापनेचा पेच कधी सुटतो आहे, शिवसेना आणि भाजपचा काय फॉर्म्युला ठरतो आहे, की महाराष्ट्रात एखादा नवीन ट्विस्ट येतो आहे, या सगळ्यावर BBC मराठीची नजर असणारच आहे. आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी आणि त्याचं विश्लेषण पाहण्यासाठी BBCMarathi.com ही आमची वेबसाईट आणि आमचं YouTube चॅनल याला भेट द्यायला विसरू नका. आणि नेहमी जशी मी आठवण देतो, बेलचं बटन न विसरता दाबा.